हाय फ्रेंड्स, टेस्टी किचन तडकामध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण पंजाबची मोनोपोली असलेली फेमस अशी डिश बघणार आहोत, ती म्हणजेच छोले भटुरे. चला तर मग ऑल टाईम फेवरेट अशा या रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपल्याला भटुरेचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर इथे मी 2 वाटी मैदा घेते. ही वाटी साधारण 125 ml आहे. आता आपल्याला यामध्ये 3 ते 4 चमचे रवा घालून घ्यायचा आहे. हा चमचा यूज केलेला आहे मी. तर रव्याने काय होतं की आपले भटुरे छान टम्म फुगतात आणि बऱ्याच वेळानंतरही ते खाली बसत नाहीत. तर सोडा घालून घ्यायचा आहे आपल्याला इथे 1/2 चमचा आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. 1/2 चमचा घातलेला आहे मी साधारण. इथे 1/2 चमचा साखर घातलेली आहे आणि बेकिंग पावडर घालून घ्यायचे 1/2 चमचा. आणि इथे दही वापरते मी. 2 ते 3 चमचे दही घालून घेते. सेम चमचा यूज केलेला आहे मी. आता हे मस्त मळून घ्यायचं आपल्याला पीठ. भटुऱ्याचं पीठ हे मस्त मऊ आणि चिवट असतं, त्यामुळे याला छान मळून मळून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे थोडं थोडं करून. जास्त पाणी नाही लागणार आहे, 1/2 ग्लासलाही कमी असं पाणी लागेल याला. त्यामुळं हलकं थोडं थोडंच पाणी घालत आपल्याला हा डो तयार करून घ्यायचा आहे. छान व्यवस्थित मळून घ्यायचा आहे. आता आपण यामध्ये जी साखर घातली होती त्यामुळे आपल्या भटुऱ्यांना छान गोल्डन असा कलर येईल. पाहू शकता पीठ तयार आहे आपलं. आता आपल्याला साधारण 1 चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे ग्रीसिंगसाठी. आणि परत थोडंसं मळून घेऊ आपण. मस्त पाहू शकता तुम्ही खूप व्यवस्थित असं पीठ तयार झालेलं आहे आपलं भटुरेचं. आता आपल्याला याला रेस्ट द्यायचा आहे कमीत कमी 2 तासासाठी. झाकून ठेवू आपण याला. तुम्ही ओल्या सुती कापडाने झाकून ठेवलं तरीही चालेल. आता दुसरीकडे आपण एक सुती रुमाल घ्यायचा आहे किंवा सुती कापड घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 तमालपत्र टाकून घ्यायची आहेत. त्यानंतर 2 ते 3 काळी मिरी घालू. 2 ते 3 लवंगा घालून घ्यायच्यात. 1 इंचाचा दालचिनीचा तुकडा घालून घ्यायचा आहे आणि 1 स्टारफूल घालून घ्यायचं आहे. आणि यामध्ये 1 चमचा जिरे घालून घ्यायचं आपल्याला. आणि आता यामध्ये आपण चहा पावडर टाकणार आहोत. 1 ते 1.5 चमचा चहा पावडर घालते मी याच्यात. आणि आता आपल्याला याची एक पोटली तयार करून घ्यायची आहे. याला एक व्यवस्थित गाठ मारून घेऊ आपण. घट्ट अशी गाठ मारून घ्यायची आहे. आणि सुतीच कपडा यूज करायचा इथे आपल्याला. जास्त जाड कापड नाही वापरायचं आहे. आता या पोटलीमुळे काय होईल, आपल्या छोल्यांना छान रंग येईल आणि आपल्या जे छोल्यांना जे पाणी घातलं आहे त्या पाण्यालाही छान टेस्ट येईल, फ्लेवर येईल आपल्या छोल्यांना. आता यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. 1 चमचाभर मीठ घालायचं आहे. आणि याचं आपण आता झाकण लावून घेऊया आणि 2 ते 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊयात. तर दुसरीकडे आपण छोल्याचा मसाला तयार करून घेऊ. तर एका पॅनमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घालून घेते आहे. त्यामध्ये 2 चमचे तुपही ॲड करते आहे. तुपामुळे छान फ्लेवर येईल आपल्या भाजीला. आता तेल छान तापलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण 1 चमचा जिरे घालून घेऊया. त्यानंतर 2 लाल सुक्या मिरच्या घालून घेऊ. 2 तमालपत्र घालून घ्यायचे. 1 मोठी वेलची घालून घ्यायची, मसाला वेलची म्हणतात त्याला. 2 ते 3 लवंगा घालून घ्यायच्यात. 1 स्टारफूल घालून घ्यायचं आहे आणि 1 इंचाचा दालचिनीचा तुकडा घालायचा आहे. तर व्यवस्थित तेलावर थोडं परतून घेऊ. तर इथे मी आलं लसूण घालून घेते टेचलेला. बारीक करायचं नाही आहे खूप.
एक ते दोन चमचे आहे साधारण आलं लसूण। आता आपल्याला यामध्ये एक दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत मी, ते घालून घेऊ। बारीक चिरून घेतलेला आहे कांदा, जेवढा शक्य होईल तेवढा बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला। आता हा कांदा व्यवस्थित तेलावर भाजून घेऊया। इथे आपल्याला वाटण काढायची काहीच गरज नाही आहे, यामुळे ही छान ग्रेव्ही तयार होईल। आता कोणत्याही पंजाबी ग्रेव्हीमध्ये कांदा टोमॅटोचे जे टेक्स्चर आहे ते खूप महत्त्वाचं असतं, त्यामुळे आपल्याला हे दोन्ही थोडा वेळ छान परतून घ्यायचे आहेत। इथे कोणतीही घाई करायची नाही आहे, मंद आचेवर कांदा आणि टोमॅटो छान परतून घ्यायचे आहेत। पाहू शकता तुम्ही इथे कांदा आपला छान लाईट ब्राऊन झालेला आहे। आता आपण इथे हळद टाकून घेऊया अर्धा चमचा। आता जास्त हळद नाही वापरायची आपल्याला, फक्त रंग येण्यासाठी हळद वापरायची आहे, त्याचा स्मेल आला नाही पाहिजे भाजीला आपल्या। आणि तिखट टाकून घेऊ दोन चमचे। आता इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तिखट। त्यानंतर आपल्याला गरम मसाला पावडर टाकून घ्यायची आहे एक चमचा। हेही मसाले व्यवस्थित तेलावर परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण यामध्ये धने पावडर टाकून घ्यायचं आहे, दोन चमचे घालायचे। धने पावडर थोडी जास्त घालायची यामध्ये। आता एक व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊ। आणि यामध्ये दोन मोठे टोमॅटोची ग्रेव्ही घेतलेली आहे मी, ती टाकून घेऊ। कच्चेच टोमॅटो मी बारीक करून घेतलेले आहेत मिक्सरला, त्याचीच प्युरी टाकते। आता हे टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला, मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडा वेळ देऊन आपण ते सगळे मिक्स करून छान परतून घेऊयात। इथे कुठलीही घाई करायची नाही आहे, मध्यम आचेवर व्यवस्थित परतून द्यायचं आहे। आता आपल्याला याच्यावर एक दोन ते दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे, म्हणजे आपला जो टोमॅटो आहे ते छान शिजून निघेल। पाहू शकता तुम्ही दोन मिनटांनी आपण झाकण काढून घेतलेलं आहे, व्यवस्थित परतून झालेला आहे आपला मसाला। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। थोडं कमीच घालायचं आहे मीठ, कारण आपण छोल्यांमध्ये ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे जरा बेतानेच घालायचं मीठ। थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ। आणि आता आपण हे जे छोले शिजवून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत। बघू शकता तुम्ही पाण्याला खूप छान रंग आलेला आहे छोल्यांना, आणि आपल्या पाण्यालाही छान रंग आलेला आहे। आता हे पोटलीची काहीच गरज नाही, काढून घेऊया आपण। आणि आता हे छोले पाण्यासकट आपल्याला घालून घ्यायचे आहेत पॅनमध्ये। हे पाणी फेकून द्यायचं नाही आहे, हे खूप महत्त्वाचं आहे पाणी, याच्यामुळेच ॲक्च्युली टेस्ट वाढणार आहे आपल्या भाजीची। व्यवस्थित एक जीव करून घेऊ आपण। मस्त रंग खूप छान आलेला आहे भाजीला। आता आपल्याला या स्टेजला छोले मसाला घालून घ्यायचा आहे। एक दोन चमचे छोले मसाला घालून घेऊ। आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ। इथे मी एक हिरवी मिरची घेतलेली आहे उभी चिरून, तीही घालून घेते। हे स्किप केलं तरी चालेल, पण दिसायला रंगही खूप छान दिसतो आणि टेस्ट पण चांगली येते। आता आपल्याला छोले असे थोडेसे स्मॅश करून घ्यायचे आहेत। आता याने काय होईल की आपल्या ग्रेव्हीला छान टेक्स्चर येईल आणि चव तर खूपच भन्नाट लागते। तर इथे थोडेसेच स्मॅश करून घ्यायचे छोले, सगळं नाही स्मॅश करायचं, नाहीतर आपण जाऊ छोलेची भाजी करायला आणि होईल खिचडी। तर थोडेसेच करायचे स्मॅश। आता आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनटं शिजू द्यायचं आहे बारीक गॅसवर। तोपर्यंत आपण इथे पीठ बघून घेऊ आपल्या भटुऱ्यांचं। व्यवस्थित झालेलं आहे पीठ, आता काढून घेऊ ते। थोडंसं हलक्या हाताने मळून घेऊ परत। आता मळून झाल्यावर पाहू शकता तुम्ही व्यवस्थित पीठ तयार झालेलं आहे। मस्त। आता आपल्याला तेलाचा हात घेऊन
त्याचे छोटे छोटे गोळे काढून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने साधारण एक छोटा लाडू असतो त्या आकाराचे हे गोळे काढून घ्यायचे आहेत। आणि इथे एक लक्षात ठेवायचं आहे की आपले जे गोळे आहेत त्याला चिरा पडता कामा नये, त्यामुळे हाताने छान मऊसर गोळा तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे तो आपला जो भटुरा आहे तो फुकताना कुठेही चीर पडणार नाही त्याला। अशा प्रकारे आता इथे आपले छोले तयार झालेले आहेत, 10 मिनिट झालेले आहेत। जर तुम्हाला याची ग्रेव्ही थोडी कमी वाटली तर तुम्ही पाणी घालू शकता, नाहीतर असंही ठेवू शकता। मस्त। आता मी गॅसची फ्लेम ऑफ करते आणि परत आपण भटुऱ्यांकडे वळूया। इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये आणि माझे गोळेही तयार आहेत। आता आपण भटुरा लाटायला घेऊयात। आता इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे आपण कुठलेही सुकं पीठ किंवा मैदा वापरायचा नाही आहे लाटण्यासाठी, कारण सुकं पीठ कधीच वापरत नाही। इथे आपण तेलाचा यूज करायचा आहे आणि अशा पद्धतीने तेल लावून मग त्याला लाटून घ्यायचं आहे एकसारखं। जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून त्या शेजारील बेल आयकनवर नक्की क्लिक करा। व्यवस्थित सगळ्या बाजूने एकसारखं लाटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आता हे आपण तळून घेऊया। आता आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे, खूप जास्तही नाही तापवायचं आणि खूप कमीही नाही तापवायचं। हलक्या हाताने सोडायचा आहे भटुरा आणि हलक्या हाताने व्यवस्थित दाबून दाबून हलक्या हाताने त्याला व्यवस्थित गोल फिरवायचं आहे, म्हणजे ते चारही बाजूने व्यवस्थित भाजलं जाईल। एखाद्या रविवारी अशी छोले भटुऱ्याची रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते आम्हाला नक्की कळवा। आता पलटून घेतले आपण, मस्त कलर आलेला आहे, चारही बाजूने फिरवून घेऊ। आता काढून घेऊया आपण आणि अशाच प्रकारे बाकीचेही भटुरे काढून घेऊ। तर तयार आहे आजची आपली पंजाबी स्पेशल डिश छोले भटुरे। चला तर मग पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय।